श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर समिति के कर्मचारी अनंत रूपालकर कल श्री विट्ठल रुक्मिणी भक्त निवास में मंदिर समिति द्वारा सौंपे गए अपने कर्तव्यों का पालन कर रहे थे, जब पंडरपुर निवासी शशिकांत पाटिल ने उनके साथ दुर्व्यवहार किया। इस घटना के प्रति अपना विरोध जताने के लिए आज श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर समिति पंडरपुर के प्रतिष्ठान के सभी कर्मचारियों ने काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। इन कर्मचारियों ने सुबह 10 बजे से श्री विट्ठल रुक्मिणी माता के नियमित उपचार को छोड़कर अन्य सभी गतिविधियां बंद कर आंदोलन शुरू कर दिया है। ऐसी घटनाएं दोबारा ना हो इसके लिए यह आंदोलन शुरू किया गया है और कर्मचारियों की मांग है कि अनंत रूपालकर के साथ दुर्व्यवहार करने वालों को माफी मांगनी चाहिए और प्रशासन को हमारे आंदोलन पर ध्यान देना चाहिए। काल आमचे कर्मचारी अनंत रूपालकर कर्तव्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मिणी भक्तांवर उपहारगृह नवीन सुरू केलेला आहे आता समितीमार्फत। तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले, त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, हात उगारला, ह्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आमची मागणी एवढी राहील, संबंधित जो कोण माणूस आहे त्याने आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं इथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस पावलं उचलावी। ह्या घटना वारंवार घडतात आमच्याकडे, आम्ही हा पहिल्यांदा एक हा अनेक संघटना मानसून असं त्रास देतात, सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन करतोय, त्यांनी जाहीर माफी मागावी। जर इथून पुढं अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार। वाद दर्शनाचे एक होतात आणि कर्मचाऱ्याला नीट बोलले जात नाही, पदाधिकारी आमच्याकडे जे येतात ते पदाधिकारी नीट बोलले जात नाहीत। ह्याच्यासाठी एक सर्व पदाधिकारी संघटनेला सूचना म्हणून किंवा एक आंदोलन प्रकार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असे प्रकार करू नयेत, ह्याच्यासाठी आज एक कामबंद आंदोलन आम्ही केलं आहे। ब्यूरो रिपोर्ट, एनबीसी न्यूज। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम, तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर।